अग्निपरीक्षा घेतात. या अग्निपरीक्षेमध्ये ताऊल सुलाखून तुमची बहीण निघाली की नाही? आता मला संधी दिली आहे, पण ही संधी तरी काय हो? हृदयाला तलवारीने दोन काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी. अहो माझं केवढं मोठं भाग्य आहे, आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ बांधतायत, सख्खे बहीण भाऊ बांधतात, आम्ही सुद्धा बांधून पाहिले. तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या. कारण ही निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे. मी एवढी भाग्यवान नाही, मी आरसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच. एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले, माझ्या घरी राहिला पुण्याच्या, हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले, पंकू मी खूप एकटा पडलोय, माझं कुणी नाही, तुझं ऐश्वर आलं सगळं जीवन बाजूला ठेवून मला 5 वर्ष देशील का? मी लोक का नाही, माझा आर्यमन 4 वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत, तू मी एकटा राहीन पर तू बाबासाठी जा, आणि मी राजकारणात पाऊल ठेवलो. त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या, त्यांच्याजवळ लढायला कुणी नव्हतं. ज्याच्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते, माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते. ही सगळी चिल्लर फोर्स मी जमा केली. छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले, सर्जेराव तात्या आले, कल्याण काका आले, तेव्हाचे आमचे रमेश पोकळे, आता थोडे रुसूल लांब आहेत, आणि मी भारत खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं. आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले, आमच्या राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं लागलं, राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून हरुण इनामदार त्या निवडणुकीत होते अरुणच्या घरी, मी आणि मुंडे साहेब गेले, म्हणले अरुण मला तुझी गरज आहे, म्हणले का नाही? तेव्हा कुंडलिक बापू छोटेसे छोटेसे पोरं पोरं आपण ही निवडणूक लढली हो, आणि 12-14 आमदार समोर होते, तर या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली, मुंडे साहेबांना साथ दिली. आता मला भीती वाटते की आज तशी परिस्थिती, एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला, की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे, पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे, हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागू नये. मी आयुष्यामध्ये काही केलं नाही, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली, पालकमंत्री आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेनी केली. B 25-15 नाही दिला, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेनी 25-15 दिला. मी जलयुक्त शिवार केलं नाही, ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेनी जलयुक्त शिवार केलं. मी बचत गटांना पैसे दिले नाही, तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेनी बचत गटांना पैसे दिले. हे नॅशनल हायवे खासदार प्रीतम ताईंनी आणि मी नाही आणले, आमच्या मागच्या पदांनी आणले. पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो, पद ज्याच्या हातात आहे जेव्हा त्याची नीती स्पष्ट असते, नियती स्पष्ट असते, त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं, त्याला काही तोडपाणी खाई खाणं पिणं करायचं नसतं ना, तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं, प्रत्येक जातीचं भलं होत असतं. मी जाणार आहे सुरेशांना म्हणले तसे, प्रत्येक दारात पदर पसरून. मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या, जो राग काढायचा आहे तो माझ्यावर काढा. आता घाबरू नका, मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही, जे सगळे चिन्ह बघत होते. मी एवढंच म्हणेन, पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या, शेवटची. या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे, पण ही संधी मला शेवटची द्या. सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील, माळी समाजाचे लोक असतील, मागासवर्गीय समाजाचे लोक असतील, सगळ्यांना मी पदर पसरून ही विनंती का करायले सांगा बरं. मला काही पैसे कमवायचे वाटतं तुम्हाला? मला नावाची प्रसिद्धीची लालसा आहे वाटतं तुम्हाला? मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात, तुमच्याही. 4 तारखेला या हाताने मला हार घालायचा होता, पण मला अंतिम संस्कार करावा लागला. मी रडून मतं मागत नाही आहे, माझं पुढचं ऐका. मी तुम्हाला म्हणणार नाही पंकजा मुंडेला म्हणजे मतदान म्हणजे गोपीनाथ मुंडेला मतदान आहे, कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही, पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत, जे तुमच्यासाठी होते
ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही. घडी गेली की पिढी जाते. 5 वर्ष मी घरी बसू शकले पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी. मला काही बंगले बांधायचे नाही, मला काही गाड्या घ्यायच्या नाही, मला काही नको. एकच मुलगा आहे माझा, खायला प्यायला व्यवस्थित आहे. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा कर्मठ आहेत. 1 रुपया त्यांना कशाची लालच नाही. लालच एकच आहे. तो 4 तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा आहे. मला तुम्हाला सांगायचंय, दूध पिल्यावर ताक आहे, पुळून फुंकून पितं माणूस दूध पोळल्यावर. त्यामुळे ही निवडणूक सोपीच आहे. 1,00,000 देऊ, 1,50,000 देऊ, सगळं रेकॉर्डवर चाललंय. प्रत्येकजण बोलतोय पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. इथे प्रत्येकजण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करतायत मला सांगा बरं. गेवराय अवघड आहे. भैया साहेबही आमच्याजवळ आहेत आणि लक्ष्मणांनाही आमच्याजवळ आहे. लक्ष्मणांनाचं तर पहिलं तिकीट मी दिलंय, मुंडे साहेब नव्हते. या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाला मी धावून गेलेले आहेत. आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मतं मला मिळणार नाही. आणि भैया साहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही. आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काय पंकजा मुंडेने घेतला नाही ना. निर्णय तर वर झालाय. पक्ष फुटून एक सरकार तयार झालंय. या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाकधूक लागली. त्यामुळे हे जर एक गाव असे जिथे दोघांचेच गट आहेत, तिसरं माणूसच